सतरंगी स्वप्नांची ही स्टोरी आकाशी घेऊ या भरारी आपली तर स्वप्न एकदम वरची कॉलेजचं कॅम्पस गुगल यारी सचिन तो जनहित मे है जारी जिंदगी प्रेमाची मिठाई जिंकण्याचं टॉनिक डेअरिंग डेई कॅफे मे चिल मारू यारा सेल्फी बार बार शेअरिंग का जमाना सुनना वाईफाय वाला प्यार पाठवले मेसेज बघ हा दरवाजा त्याने चाक म्हणून बंद केले कन्फर्म मला माहिती कन्फर्म त्यानेच लावला असणार हा दरवाजा उघडाय प्रिन्सिपल सरांचं केबिन आहे आपण इथे अडकलो आयडिया आपण आपण धवलला फोन करूया लागली हे उघडलं आय थिंक तुम्हाला आवडायला लागलंय हा नाही म्हणजे हो आता आता काय करायचं डू यू लव मी अरे म्हणजे तिचं खरं प्रेम आहे का नुसतं अट्रॅक्शन आहे हे कसं कळणार तू तुझी परीक्षा घे ना लिसन एव्हरीवन लेट मी टेल यू इट्स नॉट जस्ट हिज ऑरा ऑरा ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार तू भी कर ले मुझसे प्यार अब अबाउ द वर्ल्ड सो हाई तेरे बिन अब रहा ना जाए ते मॅडम मी ना जरा व्यक्त होत होते व्यक्त हे असं लायब्ररी मध्ये हो म्हणजे तोच म्हणाला ना की आत्ता इथे व्यक्त हो म्हणून कोण तो अहो तो कोण कुठे गेला काय काय सांगतो हो तिने सगळ्यांसमोर केलं हो तुला हा प्रपोज अरे बाबा ए ती काय डोक्यावर पडली आहे का रे म्हणजे सगळ्यांसमोर उभं राहून प्रेम व्यक्त करायला ते काय इलेक्शन आहे अरे इलेक्शन नसलं तरी सिलेक्शन आहे ना धवल सॉरी अगं रेणुका अगं अजून तिने दिलेले धक्के मला पचवता येत नाहीये तू का आणखीन धक्के देतेस का रे धक्के पचवता येत नाही तर मग कोणी सांगितलं तू तुला तिला चॅलेंज करायला निरव ने निरव म्हटला मला की परीक्षा घे म्हणून मी घेतली परीक्षा तिने डायरेक्ट रिझल्टच लावला ना भाई बोल काय मॅटर आहे त्यालाच विचार त्याच्याशी बोलून झालंय मला तुझी बाजू ऐकायची मला कंटाळा आला याच्या इन्स्ट्रक्शनचा इन्स्ट्रक्शन कसल्या अरे सगळ्याच कुठली एक गोष्ट सोडत नाही हा मी आज काय ड्रेस घातला ह्यापासून ते मी आज कुठे जाणार आहे सगळ्यात कसं रिॲक्ट व्हायचं असतं ह्याला बरं आमचं जर एखादा प्लॅन ठरला
तर त्याच्यात सुद्धा का जायचंय? आजच का जायचंय? एकटी का जाणार आहेस? बर कोणा बरोबर जाणार आहेस? सगळंच कसं विचारतो हा? अरे पण ते मी विचारणारच ना, मला काळजी वाटते तुझी. एक मिनिट अमित, काळजी वाटणं वेगळं आणि काळजी पोटी बंधनं लादणं वेगळं. बंधनं मग नाहीतर काय? तुला सांगू, कधी कधी तर ना हाईट करतो. एखादा मुलगा माझ्याशी जस्ट बोलायला जरी आला ना, तरी हा लगेच माझ्याकडे चौकशी करायला येणार. अरे पण ते मी सहज विचारतो, मला कळायला नको तुझे मित्र कोण आहेत, ते कसे आहेत ते. मित्र तुझ्या असल्या स्वभावामुळे ना कोणी मित्र देखील होत नाही माझा. आणि जरी चुकून एखादा मित्र झाला तरी लगेच ह्याचं सुरू होतं. त्यांशी बोलूच नकोस, त्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवू नकोस, त्याला बुक्स देऊ नकोस. आणि हे तर काही नाहीये, मी ऑनलाईन कधी राहायचं कधी नाही राहायचं हे सुद्धा हाच ठरवणार. ते मी सहज विचारतो. आता आजकाल कोण कसं वागेल सांगता येतं का? म्हणून काळजी वाटते. कसली काळजी? मला कोणी उचलून घेऊन जाईल ह्याची, कि मी तुला सोडून जाईन ह्याची? मला तर खरंच कंटाळा आला ह्याच्या ओव्हर पॉझिटिव्हनेसचा, आणि म्हणून मी ठरवलं. तरी ठरवलंच पाहिजे यार. यार एकतर ना ती समोर आल्यावर ना आपल्याला काही सुचतच नाही. म्हणजे ती अशी समोर येते, ब्लँक होतो मी. म्हणजे ती एवढूच तोंड करून काहीतरी बोलते, मग मेल डोळ्याला होते यार. हा धवल ऐक, अरे आम्हाला सगळ्यांना तुझा प्रॉब्लेम कळतोय. हा कळतोय, हा कळतोय. अरे मग सांग ना काहीतरी. ऍक्च्युली गाईज माहितीये का, मला पण एक गोष्ट खटकते. नाही म्हणजे असं कसं कोणी एकाला सोडून लगेच दुसऱ्याच्या प्रेमात पडू शकतो? न पडायला काय झालंय? मला कळलंय, शी इज विनीत. ए शी नाही, ही ही इज विनीत असं असतं इंग्रजीत. अच्छा असं असतं का इंग्रजीत? तरी सुद्धा मला असंच म्हणायचंय की शी इज विनीत, म्हणजे ती विनीत सारखी वागते. आणि धवल साठी अमितची परी करून जुही सारखं धवलला जवळ करतेय. अगे बाई, आधीच ना माझ्या डोक्यात खूप कन्फ्युजन सुरू आहे, तू अजून कन्फ्युजन क्रिएट करू नको. जुई आणि विनीतचा काय संबंध आहे इथे? मला काय वाटतं, तिने कुणाच्या प्रेमात पडावा हा तिचा पर्सनल प्रश्न आहे ना. हो पण तसं जरी असलं तरी अडकला तर आपला मित्र आहे ना. नो मीन्स नो, मला परत यात अडकायचं नाही. हे बघ रुचिरा, प्रेम म्हटलं ना की थोडंसं पोझिशन येतच. मग तेच पोझिशन मी दाखवलं तर चालेल का? काय रे, तुझा मोबाईल चेक केला तर चालेल का? तुला तुझ्या मैत्रिणींचे मेसेज वाचले, कॉल रेकॉर्ड चेक केला तर चालेल का? सांग ना. ए तू तिचा मोबाईल चेक करतोस? ते मी आपलं सहज क्युरिओसिटी म्हणून. कंटाळा आला मला या सगळ्याचा, किती मॉनिटर करतोस तू मला? मॉनिटर काय त्यात, मी सांगू नये ही रात्र रात्र ऑनलाईन असते. आता कुठल्याही मुलाला थोडी भीती वाटणारच ना, मग केली थोडी चेकिंग तर काय हरकत. अरे पण का, मी स्वतःहून सांगत नाही का तुला मी कोणाशी बोलते ते? आज ताई ऑनलाईन येणार आहे, उद्या दादा ऑनलाईन येणार आहे, मी स्वतःहून सांगते की नाही तुला, तरी तुझं तेच. लेट्स ब्रेकअप. आता एवढ्याशा गोष्टीवरून तू ब्रेकअप का करतेस अगं? हो आणि तू आजपर्यंत 100 वेळा फालतू गोष्टींवरून माझ्याशी ब्रेकअप केलंस त्याचं काय रे? आणि आज मला ब्रेकअप करायचं तर ह्याला ऑब्जेक्शन आहे. एक मिनिट. बघ रागाच्या भरात कुठलाही निर्णय घेऊ नको. नाही म्हणजे इट्स ऑलवेज डिफिकल्ट टू फेस ब्रेकअप. आता ना मला सवय झाली आहे ब्रेकअप फेस करायची. नाही आता ह्याला कळू दे ना, ब्रेकअप म्हणजे काय असतं ते ह्याला कळूच दे. अगं काही झालं तरी इट्स नॉट वर्किंग आउट, लेट्स टेक अनदर चॉईस इन लाईफ, असं म्हणून सरळ निघून जातो रे हा. पण आता कळेल तुला, आयुष्यात सेकंड चॉईस घेण्याचा हक्क ना मुलींना देखील असतो. अगं पण इट्स फायनल नाव. Now it's your time to face the breakup. या पूर्ण जिंदगानीमध्ये असा प्रॉब्लेम फेसच नाही केलाय आपण. धवल तू एकदा या रिलेशनशिपचा विचार करून बघ ना. नाही म्हणजे पार्टीत ती तुला सोडून गेल्यानंतर तू सुद्धा तिला मिस करत होतास की नाही? हा म्हणू हा बरोबर आहे, पण मिस करणं वेगळं आहे ग. आणि आता डायरेक्ट मिसेस बनवणार म्हणजे मिसेस. तुला तर माहितीच आहे ना आपला फंडा,
आपली मेमरी शॉर्ट टर्म म्हणून आपली रिलेशनशिप लॉंग टर्म. धवल एक सोल्युशन आहे. मला सांग आजीला कशी सून हवी आहे. आजीला तुमचा काही चालू असला ना चाला दे. कोणाचा? तुझा आणि मानवाचा. काय पिरे पिरे आता काय पण म्हणणार आहे. माका ना याच्यासारखीच नाच सून होईया. नाही 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 ते नको. ते राहू दे. आजीचा वेगळाच मॅटर आहे. तू तू तुम्ही ह्या मॅटरचं काय करायचं ते आधी सांगा. मी सांगते. अरे देवा हिला पण कळलं काय. अरे तुझे सगळे प्रॉब्लेम नोटीस बोर्ड वर कसे काय लागतात रे. का पैसे पुरवतो काय तू त्यांना. नोटीस बोर्ड वर नाही लागलंय. मला माझ्या पर्सनल रिपोर्टरने मेसेज करून कळवलंय. एनिवे धवल तुझं काही ठरलंय. ते काय ठरतंय अजून. चल मी मदत करते तुला ठरवायला. चल चल उठ. कुठे चल तर तू. अरे तू ये तर झाशीची राणी. कुठं घेऊन जा तर. जा जा जा. नाहीये गरज तुझी. जा गरज. आपल्याला एकमेकांची गरज होती म्हणून आपण एकत्र आलो. हे बघ उगाच शब्दात फिरवू नकोस. हा त्यापेक्षा सरळ सांग ना. दुसरा कोणीतरी तुला आवडतो म्हणून. एक मिनिट. तुला सोडल्यावर दुसरं कोणी आवडून येतं ना आवडो त्याच्याशी तुला घेणं देणं नाही. म्हणजे दुसरा कोणीतरी आवडतो म्हणून तू मला सोडतेस ना. त्याला पण तूच जबाबदार आहेस अमित. चला म्हणजे फायनली तू मान्य करतेस. तुला दुसरा कोणीतरी आवडतो म्हणून तू मला सोडतेस. एक 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 मिनिट. अमित तू आता जास्त बोलतोय. जास्त नाही मी आत्ता बरोबर बोलतोय. खरं तर ना मीच तुला ओळखायला चुकलोय. मुळात तू अशीच आहेस हे मला आधीच कळायला हवं होतं. अशी अशी म्हणजे कशी. हातचं सोडून भलत्याच्या मागे पळणारी. अमित तू हे बोलतोस. तू ज्याच्यासाठी मी काय 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 केलंस माझ्यासाठी. आणि काय केलं असशील ना तर दुसरं कोणी जवळ नाहीये म्हणून केलं असशील. हे बघ आता उगीच रडून आमची सिंपथी मिळवायचा प्रयत्न करू नको. सिंपथी मिळवत नाहीये मी. मी जे सांगते ना ते तू समजून घ्यायचा प्रयत्नच करत नाहीये. ना ऍक्च्युअली तुला घ्यायचंच नाहीये समजू. बघितलंस ना तुझं अजून डिसिजनही झालं नाही आणि ती तिकडे अमित सोबत सेटिंग लावते. नाही पण नवनीत काय करतोय त्यांच्या सोबत. काय माहिती कदाचित तोच लावून देत असेल सेटिंग. नाहीतरी त्याला हौस आहेच लोकांना गाईड करायची. पण कशावरून ती अमित सोबत सेटिंग लावत असेल. म्हणजे अमितनेच इनिशिएटिव्ह घेतला असेल आणि तो सॉरी म्हणत असेल तर. हा मनवर नॉर्मली ना सॉरी म्हणताना लोक चिडत नाहीत रडतात. आई शपथ ही काय फुकटची हाय मला लावून ठेवले. ही तर दोन्ही टीम कडून टाकते सर्व्हिस. हो ना हा तर डबल गेम आहे. हा मग आता तरी झाला का तुझा डिसिजन. घेतला आत्ताच नाही म्हणतो आणि सगळा गेम संपवतो. I love you so much.
काल रात्री मला तुझी इतकी आठवण येत होती ना, असं वाटत होत तुला आत्ता फोन करावा आणि लगेच बोलवून घ्यावं भेटायला. तुला नव्हती येत माझी आठवण? येत होती ना, येत होती. काय झालं? मी सगळ्यांसमोर तुझा हात पकडला म्हणून अकड वाटतय का तुला? म्हणजे आपण ज्या स्पीडनी या रिलेशन मध्ये आलोय त्या स्पीडनी सलमानला पण ऑकवर्ड वाटेल आणि आपण त्याचे अर्धे पण नाही ग. मला कळतंय आपण कधी कसे रिलेशनशिप मध्ये आलो मला देखील कळलं नाही. पार्टी मध्ये अमित सोबत पॅचअप झालं माझं, पण ना तो धड माझ्याशी नीट वागत होता ना मी तुला विसरू शकत होते. आणि पार्टीत सुद्धा तू माझी किती काळजी घेतलीस आणि गरबा नाईटला आपण किती एन्जॉय केलं की नाही. आणि प्रिन्सिपल सरांच्या केबिनमधून तू जे काय आम्हाला बाहेर काढलंय सगळं 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 सतत आठवत असतं मला. तुझ्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण मला पुन्हा जगावासा वाटतो. तुला काय वाटतं माझ्या प्रेमात पडल्यावर? आता काय कळतच नाहीये. काय याआधी फक्त आपण फिल्डिंग लावली होती ना, बॅटिंगची ऑफर पहिल्यांदाच आली आहे. म्हणजे काय नाही ते वेगळं आहे, ते वेगळं. आय होप माझ्या पास्ट मुळे तुला काही त्रास होणार नाही. तुझ्या पास्ट मुळे मला त्रास होणार आहे? नाही ग, माझा सोड तुझा काय, तुला तरी फक्त पास्ट आहे, मला पास्ट आणि प्रेझेंट दोन्ही आहे. काय पास्ट? हा काय ते जरा वियर्ड आहे. मी लहान असताना मला आमच्या चाळीतली एक यंग लेडी कॉन्स्टेबल आवडायची. काय? हो, पण पुढे काय झालं ना, मी जेव्हा पण तिला सांगायला यायचो ना तर नेमकी कोणाला तरी चोपत असायची आणि आपण लहान ग एवढूसा घाबरून पळून जायचो. पण शेवटी ठरवलं जाऊन तिला सांगायचं. मग काय, सुपरमॅन बघितला आणि गेलो तिच्याकडे, दारात उभा राहिलो आणि कळलं काय किती ट्रान्सफर झाली होती. ओ सांगितलं ना तुला वियर्ड आहे म्हणून. असू दे रे, पास्ट पास्ट असतो. बर प्रेझेंटच काय? हा बघ, प्रेझेंटच कसं आहे ते आपलंय, आपण त्याला नाही बदलू शकत. तुलाच तिच्या सोबत ऍडजस्ट करावं लागेल. काय बोलतोस काय तू? म्हणजे कोण आहे ती? ते आपलं पहिलं प्रेम आहे, माय फर्स्ट लव्ह. आपण नाही विसरू शकत ग तिला. तू बघशील ना तर तुला पण पटेल आपण काय बोलतोय ते. अरे पण कोण आहे कोण ती? सांगणार सगळं सांग, पण आधी मला प्रॉमिस कर तू गात तिचा कॉम्प्लेक्स घ्यायचा ना, प्रॉमिस कर. हा खरंच खरंच ते आपलं फर्स्ट अँड परमनंट रिलेशन आहे. हा दाखव. अरे यू आर रिअली सो फनी यार. हे आय एम सिरियस. हा हो, आय एम ऑल्सो सिरियस. नाही आलिया मला सुद्धा सवत म्हणून चालेल. तुला चालेल ना? हो मग ठीक आहे, आलिया सवत आलिया. कोणतीही न्यूज लोकांपर्यंत पोहोचवण्याचे दोन प्रकार आहेत सर, मला माहिती आहे. एक म्हणजे मी बोलू. सॉरी सर, सॉरी सर, प्लीज प्लीज बोल. थँक्यू. ओके, एक म्हणजे प्रिंट मीडिया, दोन म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडिया. बरं, आता मी जे काही सांगतोय ना त्याच्याकडे जरा लक्ष द्या. जमेल? येस सर, येस सर. हवं तर नोट्स घ्या.
बर न्यूजपेपर न्यूजपेपर म्हणजे सर वर्तमानपत्र बरोबर काही काय लिहिते सर म्हणाले आणि न्यूज म्हणजे सर नॉर्थ ईस्ट वेस्ट साऊथ सर बरोबर आहे सर येस सर परफेक्ट थँक्यू सर तर ही न्यूज आपल्यापर्यंत कशी पोहोचवली जाते ती कोण पोहोचवतो सर मे आय कम इन प्लीज बरं झालं आलास तर हा धवल मिडबावकर धवल मिडबावकर सर कवटाचं कालवण हा तर हा मनुष्य जर वेळेवर लेक्चरला आला नाही तर ती न्यूज नाहीये पण हा जर वेळेवर लेक्चरला आला तर मात्र ती न्यूज आहे काय बरोबर ना आई गो अरे बाप आई गो सर काल रात्रीपासून कान खूप दुखतोय सर खूप दुखतोय त्यामुळे आज सकाळी डॉक्टरला गेलो होतो दाखवायला आणि म्हणून उशीर झाला माझे आई काय आहे माझी आजी नेहमी सांगते बर बर की पाच ज्ञानेंद्रिय आहेत ना त्याची जी भांकस कधी काढायची जागेवर बसा काय सर गेट आउट बसतो सर काय हो हो पेपर वाचतोस हा सर द्या ना लगेच वाचून दाखवतो अरे तसं नाही रेग्युलरली न्यूजपेपर वाचतोस का अच्छा अच्छा तसं कधी कधी वाचतो कधी कधी का मी पेपर वाचणार की नाही हे बनसोडेवर डिपेंड आहे सर अच्छा अच्छा तुमचा पेपरवाला नाही 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 आमचा बाजूवाला अरे काय तर त्याच्या दाराला अडकवलेला पेपर सकाळी लवकर काढला नसेल तर मी वाचतो नाही तर काय त्या दिवशी काढा असू दे फोकस तर माणूस त्याच्या आसपास घडणाऱ्या घटनांशी कनेक्टेड असतो अनेक निर्णयांसाठी त्याला त्या घडणाऱ्या घटनांच्या माहितीवर अवलंबून राहावं लागतं आणि ही माहिती त्याला न्यूजमधून मिळते न्यूज गोळा करण्याचं काम रिपोर्टर्स करतात तर जसे हे रिपोर्टर्स आपल्या आजूबाजूच्या न्यूज कव्हर करतात तसंच आपल्या कॉलेजच्या फेस्टिवल्सच्या न्यूज कव्हर करण्यासाठी आपल्याला आपल्या कॉलेजमधला एक रिपोर्टर हवाय आणि त्याची निवड मला करायची जे या कामासाठी उत्सुक असतील त्यांनी त्यांची नावं माझ्याकडे नोंदवायची आहेत आणि आपल्या कॉलेज कॅम्पसमधली एक बातमी कव्हर करून ती प्रेझेंट करायची तुम्ही आणलेल्या बातमीवरून कोणा एकाचंच कॉलेज रिपोर्टर म्हणून सिलेक्शन केलं जाईल तर मग कोण कोण इंटरेस्टेड आहे आय एम इंटरेस्टेड आय नो पण हे मला नाही सरांना सांग हात वर कर सर तसं जमीन प्रोफाईल काय असेल सर सर गुड